लोकांनी माझ्या अगेन्स्ट केसेस केलेत, मी त्याला मान्य करतो. मी पोलीस स्टेशनला हजर होतो. आज संध्याकाळपर्यंत मी पोलीस स्टेशनला, माझ्या जे जवळचं काही पोलीस स्टेशन असेल तिथे मी स्वतःहून येऊन हजर होतो. पोलिसांनी मला शोधायची गरज नाही, काही नाही. मी स्वतःहून सरेंडर करतो. जे काय काय कायदेशीररित्या माझ्याकडे जी माझ्यावर जी कारवाई होणं अपेक्षित आहे ते होऊन होऊ द्या. मी त्याला काही मी त्याला काही नाही म्हणत नाही किंवा दुमत नाही. माझं माझे काय असेट्स असतील ते फ्रीज करायचे असतील ते करू द्या. ह्या गोष्टीच्या पैशांमध्ये मी एवढं प्रश्न विचार माझी बायको मी म्हणजे एवढं जरी असत एवढं इज्जत तिला मिळेल. मी लिटरली मी माझ्या बायकाला एक रस्त्याही आत्महत्या करायचा नाही. मला जगणं जमणार नाही. ते लोक माझं असं करतील तसं करतील. मला मरणं सोपं वाटत होत पण या गोष्टी करणं जगण्यापेक्षा सुद्धा ते लोक माझे असं नाव घेऊन रडतील. 1.5 वर्षाच्या मुली सहित मारायची तयारी होती माझी. मलाही कुठल्याही कुठल्याही प्रकारामध्ये अडकायचं नाही. मला कुणालाही काही बोलायचं नाही. मला कुणाला काही ब्लेम करायचं नाही. झालेल्या गोष्टी होत्या त्या माझ्याकडे ऍक्सिडेंटली काढल्यात. ज्या चुका आहेत त्याच्या मी मान्य करतो. जो व्यवसाय पूर्ण केलेला होता त्याला पूर्ण पूर्ण जबाबदार फक्त फक्त मी आहे. ऑन रेकॉर्ड माझ्या वडिलांचं नाव फक्त माझ्या कंपनीमध्ये आहे. त्याच्यामधनं त्यांना एकही नाही पैशाचा कुठेही आर्थिक लाभ झालेला नाही. लोकांना माझ्यावरती विश्वास असतील तर त्यांनी वाट बघा. नसेल विश्वास त्यांनी बिंदास केसेस करा. जेवढे वर्ष काही शिक्षा व्हायची काही जेल व्हायची ते होऊ द्या. फाशी जरी झाली तरी ती सुद्धा ऍक्सेप्ट करायला मी तयार आहे. मला त्याबद्दल हे नाही. मला पळून जायचं नव्हतं आणि मी पळून जाणार नाही. मला तशा गोष्टी करायच्या नाहीत. मी काही गोष्टी मॅनेज करायचा प्रयत्न करायचा बघत होतो पण त्या थोड्याच्या वेळेमध्ये मला जो एवढा वेळ पाहिजे होता 3-4 दिवसात त्याच्या आतमध्ये सगळ्या गोष्टींचा बोभाटाव झाला. त्यामुळे मला काही हालचाल करायला जागाच उरली नाही. त्यामुळे तो विषय सोडून देऊ. झाल्या या गोष्टी झाल्या. मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या.